नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश प्रभाकर चंद्र, पॉकेट लॉ या पुस्तकाचा लेखक किंवा संकलक म्हणून आपण कदाचित मला ओळखत असाल। माझा मोबाईल क्रमांक आहे 98 81 988 688। मित्रांनो, खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा अभ्यास करणारे महाराष्ट्रातील जे तमाम माझे सहकारी बंधू आणि भगिनी आहेत, यांच्यातील बऱ्याच सहकाऱ्यांना एकत्रित करून मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता व त्याच्यातून आपल्या खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा जो मुख्य पेपर आहे कायदा, याचा प्रश्नोत्तर स्वरूपात सराव मी मगाशी घेत होतो। गेल्या वर्षी बऱ्याच वेळ हा सराव आपण केला होता। एक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स प्रतिसाद मला त्या ग्रुपवर माझ्या सर्व बंधू आणि भगिनींकडून मिळालेला होता। मला त्याबद्दल खूप आनंद वाटतो। काही तांत्रिक अडचणींमुळे तो सराव गेल्या वर्षभरापासून आपण बंद केला होता। सद्यस्थितीत 322 ही जी 2017 साली घेण्यात आलेली परीक्षा होती, हिचा निकाल लागला व त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातील होतकरू, अभ्यासू, हुशार आणि मेहनती असे आपल्यातीलच 322 आपले सहकारी बंधू आणि भगिनी यांनी त्याच्यात यश संपादन केलं, त्या सगळ्यांचं अभिनंदन। आज रोजी महाराष्ट्रातील जेवढे काही माझे सहकारी बंधू आणि भगिनी खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा अभ्यास करतायत, त्यांचे हे 322 आयडॉल आज महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत। आज रोजी अभ्यास करून खांद्यावर स्टार लावण्याची इच्छाशक्ती उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींना माझ्याकडून एक सहकार्य म्हणून मी आज एक यूट्यूब चॅनल तयार करतोय। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांनी मला जी विनंती केली होती त्या विनंतीचा मान ठेवून मी हे चॅनल आज सुरू करतोय। हे चॅनल सुरू करण्याचा मागचा उद्देश एवढाच की अभ्यास करणाऱ्या माझ्या बऱ्याच सहकारी बंधू आणि भगिनींना कायद्याच्या काही बाजू या स्पष्टपणे लक्षात येत नाहीत, बऱ्याच अडचणी येतात, मेहनतीची खूप इच्छा आहे परंतु एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही, म्हणून माझ्यावर विश्वास ठेवणारे किंवा मला फॉलो करणारे माझे जे काही अभ्यासू मित्र आणि मैत्रिणी, हा जो यांचा जो एक वर्ग आहे त्या वर्गाकरता मी हे यूट्यूब चॅनल आज चालू करतोय। उद्यापासून आपण या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा जो मुख्य पेपर आहे कायदा, याचा अभ्यास आपण या चॅनल थ्रू करून घेणार आहोत। माझी आपण सर्वांना एक विनंती होती की आपण या चॅनल थ्रू अभ्यास करत असताना कोणतीही शंका कुशंका मनात ठेवायची नाही, जाहिरात येईल की येणार नाही, कधी येईल अशा प्रकारचे प्रश्न कोणीही कोणाला विचारून कोणाची मानसिक स्थिती खराब करायची नाही, कोणाला अभ्यासापासून परावृत्त करायचं नाही, अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे। आपण पोलीस खात्यात नोकरी करतोय आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून कायद्याचा जर अभ्यास केला तर हा अभ्यास कधीही वाया जाणार नाही, आपल्या क्षेत्रात आपल्याला याचा नक्कीच फायदाच होईल, तोटा कुठेही होणार नाही। या चॅनलवर आपल्या अभ्यासाचं स्वरूप असं असणार आहे की आपण आपला जो मुख्य पेपर आहे त्या मुख्य पेपरचा एक एक घटक दररोज मी स्वतः अभ्यासून या यूट्यूब चॅनलवर एक लेक्चर ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात अपलोड करणार। आपण सर्वांनी दिवसभरातून आपला अमूल्य जो वेळ आहे त्याच्यातून एक किमान 20 ते 30 मिनिटे बाजूला काढून माझं हे जे लेक्चर आहे ते नक्की ऐकायचं आहे। आपण प्रवासात असाल, कुठे एकटे बसलेले असाल, कामात असाल, या सगळ्या गोष्टी बाजूला करून आपण हे एक लेक्चर ऐकल्यानंतर त्या लेक्चरमध्ये जो काही घटक मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, शिकवणार आहे, त्याच
लेक्चरवर आधारून आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, जे व्हॉट्सअप ग्रुपला माझे सहकारी बंधू आणि भगिनी संघटित आहेत, एकत्रित आहेत, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण दररोज रात्री दिलेल्या लेक्चरवर प्रश्नोत्तर स्वरूपात सराव करणार आहोत. जे काही बंधू भगिनी नवीन हे लेक्चर्स ऐकत असतील किंवा त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल, त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे, किंवा माझा जो मोबाईल क्रमांक आहे 98 81 988 688 यावर मला एक व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. मी त्यांची माहिती संकलित करणार व त्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून घेणार. त्यानंतर त्यांच्याकडून आपण सराव करून घेणार आहोत. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कायद्याच्या सर्व बाजू ज्या मला माहीत आहेत त्या सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. मी कायद्याचा खूप मोठा अभ्यासू व्यक्तिमत्व असं काही मला समजू नका. माझं कायद्यात म्हणजे लॉ मध्ये मी LLB केलं, LLM केलं आणि मी गेल्या वर्षभरापासून क्रिमिनॉलॉजी या विषयात PhD करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मला त्या ठिकाणी सबमिशनसाठी माझा प्रयत्न चाललेला आहे. कायद्यात माझा थोडाफार अभ्यास आहे. माझ्याकडे असलेलं कायद्याचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांना माझी एक विनंती आहे की आज हे जे प्रास्ताविक आपलं पहिलं ऑडिओ लेक्चर आहे, या ऑडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलची लिंक मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपण या लिंकवर जाऊन माझं जे चॅनल आहे अविनाश चंद्रा लॉ स्टडी या नावाचं हे जे चॅनल आहे, या चॅनलला आपण लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि शक्यतो या चॅनलवर जेवढे मी ऑडिओ आणि व्हिडिओ अपलोड करणार आहे ते आपण कायमस्वरूपी आपल्या मोबाईलमध्ये कसे संकलित करता येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे. कारण की आपल्याला दिवसभरातून आपलं काम सांभाळत असताना थोडा जरी वेळ भेटला तरी आपण त्या फावल्या वेळेत कानात हेडफोन टाकले की आपण निवांतपणे हे ऑडिओ ऐकू शकता. माझा हा प्रयत्न असणार की शक्यतो मी आपल्याला जो काही घटक शिकवायचा, सांगायचा, समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा चुका नसतील. अचूकता हा आपल्या ऑडिओ लेक्चरच्या मागचा सगळ्यात मोठा उद्देश असणार आहे. तरी देखील मी पण एक मनुष्य आहे, माझ्याकडनं देखील काही चुका व्हायची शक्यता आहे. दिलेल्या लेक्चरमध्ये एखाद्या कलमात, एखाद्या व्याख्येत, एखाद्या उदाहरणात जर आपल्याला कुठल्याही प्रकारची चूक आढळत असेल, वाटत असेल, तर आपण ती स्वतः आधी अभ्यासायची आहे आणि मग माझ्या लक्षात आणून जायचा एक प्रयत्न करायचा आहे. आपण त्याच्यावर पुन्हा अंमल करूया आणि ती चूक दुरुस्त करून पुन्हा आपण इतर आपल्या सहकारी बंधूंपर्यंत जी सत्य बाजू असणार आहे ती पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्या आपण सर्वांना विनंती आहे की आजचे हे प्रास्ताविक ऑडिओ आपण ऐकून खाली दिली जी लिंक आहे त्या लिंकवर जाऊन आपल्या या लॉ चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला हे प्रास्ताविक ऑडिओ जर आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्यासोबत आजूबाजूला आपले जे काही सहकारी बंधू भगिनी नव्याने अभ्यासाला लागले असतील त्यांना देखील या चॅनलबद्दल माहिती द्या, त्यांना देखील आपल्यासोबत घ्या. आपण सर्व मिळून अभ्यास करूया. शेवटी प्रामाणिकपणे अभ्यास करणारे मेहनती उमेदवारच यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. जास्त अवांतर आजच्या या ऑडिओमध्ये मी काही बोलत नाही. आपण उद्यापासून आपल्या प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. उद्या मी भारतीय दंडसंहिता म्हणजे इंडियन पिनल कोड 1860 ची उत्पत्ती, त्याचं स्पष्टीकरण, त्याचा विस्तार या सगळ्या गोष्टी आणि यासोबतच प्रकरण क्रमांक 2 ज्याला आपण जनरल एक्सप्लेनेशन म्हणतो, सर्वसाधारण स्पष्टीकरणे, ज्याच्यात कलम 10 ते 52 या दरम्यान सर्व कायद्याच्या व्याख्या स्पष्ट केल्या आहेत, आपण त्या शिकून घ्यायचा उद्या एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. तरी उद्या दिवसभरातून कोणत्याही वेळी ते लेक्चर मी अपलोड करेल आणि त्यानंतर ठीक 24 तासानंतर आपण त्याच विषयावर रात्री आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्नोत्तर स्वरूपात अभ्यास करून घेणार आहोत. हा आपला उपक्रम असणार आहे. याच माध्यमातून आपण सर्व मुख्य कायदे, किरकोळ कायदे, क्राईम इन्व्हेस्टिगेशन, ह्युमन राईट्स हे विषय आपण प्रामुख्याने परिपूर्ण शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि फॉरेन्सिक सायन्स हे जे दोन विषय आहेत
हे विषय मी आपल्याला शिकवेल इतका काही मी मोठा मनुष्य नाहीये। माझा एक प्रयत्न असणार आहे की माझे जे सहकारी मित्र आहेत प्रशांत कदम सर, त्यांचा भारतीय संविधानावर खूप गाढा अभ्यास आहे, तसेच डॉक्टर अनिल कोलते सर, यांचा फॉरेन्सिक सायन्सवर बऱ्यापैकी आणि चांगला अभ्यास आहे। मी त्यांना विनंती करून ते दोन्ही विषय माझ्या युट्यूब चॅनलवर त्यांचे लेक्चर्स ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण अशा पद्धतीने एक चांगला समूह तयार करून या चॅनल थ्रू अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपली इच्छा असल्यास आपण नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बाजूला असलेले जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला आपण जर प्रेस केलं तर मी जे जे काही नवीन ऑडिओ आणि व्हिडिओ अपलोड करणार आहे ते सर्व आपल्यापर्यंत येतील व त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल। तर खाली दिलेली लिंक आहे, तिला आपण फॉलो करा। जास्ती काही बोलत नाही, हे आपलं पहिलं आजचं प्रास्ताविक लेक्चर आहे। आपण हे नक्की ऐका, आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि उद्यापासून आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत हे लक्षात असू द्या। धन्यवाद, शुभ रात्री।